नमस्कार मी आशिष जाधव झी चोवीस तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत औरंगाबादमध्ये भल्या पहाटे आज एक दुर्घटना घडली परतीच्या मार्गावर असणारे मजूर हे रेल्वेनं चिरडले एक मालवाहू रेल्वे गाडी रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या सोळा मजुरांना चिरडून निघून गेली खूप प्रयत्न केले रेल्वेच्या चालकांनी हॉर्न दिले पण पर जे परतीचे मजूर रेल्वे ट्रॅकवर झोपलेले होते ते इतके थकलेले होते की ते उठलेच नाहीत तसेच ते गेले म्हणजे त्यांचा मृत्यू झाला ह्या परतीच्या ज्या यातना आहेत त्या खूप क्लेशदायक आहेत का ते मजूर रेल्वे ट्रॅकवर भल्या पहाटे झोपले होते का ते रेल्वे ट्रॅकनी कोणतीतरी रेल्वेगाडी आपल्याला येईल घेऊन जाईल या अपेक्षेत होते का ते आपल्या मुलखात आपल्या प्रांताकडं निघाले आहेत का त्यांना जाऊ दिलं जात नाही आहे आणि का रेल्वेच्या तिकिटाच्या भाड्यावरून वाद निर्माण झाला आहे शेवटी रेल्वेनं जर का जायचं असेल तर स्वतःचं स्वतः तिकीट काढा असं सांगितलं जात आहे हे खूप क्लेशदायक आहे लॉकडाऊन आहे पण मजुरांचा विसर पडलेला आहे सरकार मायबाप आहे पण मायबाप सरकारच मजुरांकडं पाठ फिरवते असं चित्र आहे आणि त्यावरच पुन्हा पुन्हा आपल्याला चर्चा करावी लागते कोरोना से नहीं मरेगा तो भुखमरी से मरेगा रास्ते में मरेगा या फिर जाके आगे मरेगा मरना तो सुनिश्चित है या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आहेत तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माळगी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या आहेत आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे आहेत तसंच आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार ज्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये खास करून मजुरांच्या प्रश्नांवर काम करत आहेत त्या कांचन श्रीवास्तवसुद्धा आहेत तसंच आपल्यासोबत जी चोवीस तासचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळेसुद्धा आहेत मी सुरुवातीला विशाल करोळे याच्याकडं जातो आहे कारण जेव्हा ही दुर्घटना घडली पहिल्यांदा या घटनास्थळी कोणी पोहोचलं असेल तर ते आमचे प्रतिनिधी विशाल करोळे पोहोचले आणि जे काही भीषण वास्तव त्यांनी हो तिथं बघितलं ते खूप हृदयद्रावक आहे आणि म्हणूनच मी त्यांना बोलतं करणार आहे विशाल जेव्हा ही बातमी कळली की एका मालगाडीनं सोळा सतरा लोकांना चिरडलेला आहे मृत्यूचा आकडा मोठा असू शकतो आणि मग तुम्ही धावतच घटनास्थळी गेलात काय वस्तुस्थिती दिसली आणि नेमका हा प्रकार घडला तरी कसा सर खरं तर ज्यावेळेस ही घटना ऐकली त्याच वेळेस मनाचं विषण्ण विषण झालं की नक्की काय घडलं आहे काय नाही असं कसं इतक्या लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे अनेक प्रश्न पडले मी तातडीने या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्यावर जे चित्र डोळ्यासमोर होतं ते अगदी डोळ्यात पाणी आणणार होतं मी तुम्हाला दाखवतोय या रेल्वे पटरीवर जिथे मी आता उभा आहे या ठिकाणी हाडा मासांचा अक्षरशः शरीराच्या मानवी शरीराच्या तुकड्यांचा सडा पडला होता पूर्ण रक्त या ठिकाणी होतं आणि सोबतच या सगळ्यांचं सामान या ठिकाणी होतं त्या सामानातनं त्यांचे कपडे बाहेर आले होते तर काही लोकांचे जे आहेत फोटो बाहेर होते कोणाच्या मुलाचा फोटो होतो कोणाच्या पत्नीचा फोटो होतो कोणाच्या आईवडिलांचा फोटो होता तर कोणाचे नातलगांसोबतचे असलेले फोटो होते आणि ते सगळे फोटो सामानतन असे सैरा वैरा बाहेर पडलेले दिसले महत्वाचं म्हणजे हे मजूर ज्यावेळेस निघाले होते त्यावेळेस त्यांनी जेवणाचं सामान सोबत घेतलं होतं या रेल्वे पटरीवर जिथं माणसाच्या शरीराचा सडा पडलेला होता रक्ताचा सडा पडला होता तिथंच त्यांनी सोबत आणलेलं ते अन्न सुद्धा होतं खरं तर हे मजूर या भाकरीसाठी त्यांचं राज्य सोडून या ठिकाणी ठिकाणी आले इथं भाकरी कमवायला आले आणि अखेरच्या क्षणी ज्यावेळेस त्यांचा जीव गेला त्याही वेळेस त्यांच्या हातात भाकरी होती असं आपल्याला म्हणावं लागेल अतिशय दुर्दैवी आणि मन विषण्ण करणारं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं हे सगळं चित्रीकरण करताना नक्की काय हे सुरू आहे खरंच या मजुरांच्या नशिबी इतक्या वेतन वेदना का आल्या असे अनेक प्रश्न दुसरं महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला आता हा अपघात कसा झाला ते सांगतो हे सगळे मजूर जालण्याच्या एका कंपनीमध्ये होते एसआजी नावाची ही स्टील कंपनी आहे आणि त्या कंपनीमधनं काल संध्याकाळी सात वाजता हे मजूर औरंगाबादकडे निघालेत औरंगाबादवरनं आज एक ट्रेन जाणार आहे मध्य प्रदेशसाठी जबलपूरसाठी त्यामुळे यातले काही मजूर हे औरंगाबादला त्या ट्रेनमध्ये चढणार होते आणि काही मजूर हे भुसावळला पायी जाणार होते अशी माहिती मिळते संध्याकाळी सकाळी सात वाजता निघाले हे चाळीस किलोमीटरचं चा सर्व अंतर पार करून हे मजूर या ठिकाणी पोहोचले आणि हे यावेळेस थकले होते सर मी आ, रेल्वे पटरीवरनं खाली उतरतो कारण एक ट्रेन यावेळेस इथे येते आणि त्यामुळे मला या ठिकाणावरनं खाली उतरावं लागेल ते या ठिकाणी काही वेळ विश्रांतीसाठी या रेल्वे पटरीवर बसले आणि तर या ठिकाणी त्यांना झोप लागली त्यांच्यासोबत सामान होतं तेच त्यांनी उषाशी ठेवलं आणि तेच सामान त्यांनी उषाशी ठेवून इथे झोप काढली ज्यावेळेस रेल्वे आली त्यावेळेस त्या लोको पायलटने खूप जोरात हॉर्न सुद्धा वाजवला मात्र या मजुरांना काहीच फरक पडला नाही चाळीस किलोमीटरची पायपीट करत ते या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यामुळे त्यांना गाड अशी झोप लागली होती आणि ज्यावेळेस रेल्वे जवळ आली त्यावेळेस लोकोपायलटन ब्रेक मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला इमर्जन्सी ब्रेक सुद्धा वापरले मात्र दुर्दैवानं तो या सगळ्यांचा मृत्यू झाला होता दुसरं महत्वाचं म्हणजे हे मजूर रेल्वे मार्गानंच या ठिकाणी का आले असा प्रश्न आहे तर रेल्वे मार्गाने येण्याचं मुख्य कारण म्हणजे आ... औरंगाबाद जालना रस्त्यावर ठिकठिकाणी थीक चेकपोस्ट आहे औरंगाबाद एक रेड झोन आहे त्यामुळं शहरामध्ये येताना प्रत्येक ठिकाणी पास दाखवावं लागतो मेडिकल सर्टिफिकेट दाखवावं लागतं कदाचित त्या मजुरांकडे हे नव्हतं आणि म्हणून त्यांनी हा सुरक्षित असा मार्ग निवडला कारण या मार्गावर कुठलीही टेस्ट होत नाही किंवा कुणीही तपासत नाही कुठलं सर्टिफिकेट मागितलं जात नाही म्हणून या मार्गानं ते औरंगाबादकडे निघाले थोडेसे विसावले आणि याच रेल्वेच्या पटरीवर अगदी अशा जाणाऱ्या एका रेल्वेनं या सगळ्यांचा घात केला या सगळ्यांचा मृत्यू झाला सोळा लोकांचा जागीच मृत्यू झालाय एक जण जखमी आहे आणि जे तीन जण या अपघातात वाचले ते थोडे दूर उभे होते ते अजूनही निशब्द आहे त्यांना काय झालंय हे सांगता येत नाही त्यांच्यासोबत काय घडलंय हे सांगता येत नाही त्यांना फक्त एकच सांगता येत आहे ते, ते म्हणजे ते घरी चालले होते मात्र मध्येच असं काहीतरी अभद्र घडलं आणि ते अक्षरशः निशब्द झाले विशाल आत्ता जी रेल्वे गाडी गेलेली आहे ती नेमकी कोणती आहे ती परतीच्या मजुरांना घेऊन चालली आहे की ती पुढे घेऊन जाणार आहे ती आता आली आहे काय नेमकं आ, सर ही आ, रेल्वे विभागाची गाडी आहे रेल्वे विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि सकाळपासून या ट्रॅकवर ते पाहणी आहेत जिथे अपघात झाला तिथे त्यांनी पाहणी केली त्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत या ठिकाणी सिग्नल्स होते का याची ते पाहणी आहेत आणि या सगळ्या गोष्टींची पाहणी करून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना त्यांना अहवाल सादर करायचा आहे म्हणून सकाळपासून आज अशा एक दोन गाड्या या ठिकाणी फिरत आहेत आणि या सगळे रेल्वे विभागाचे अधिकारी आता या सगळ्या भागाचं निरीक्षण करत आहेत धन्यवाद विशाल या माहितीसाठी आणि खरंच सकाळपासून जी दृश्य या दुर्घटनेची पुढं आलेली आहेत जी सर्वांनी बघितलेली आहेत प्रत्येकाचं मन हे लावून गेलेलं आहे मी चर्चेला सुरुवात करतो आहे आणि विजय वडेट्टीवार यांच्याकडं जातो आहे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत विजय वडेट्टीवार बघा नाहक वाद आहे रेल्वे तिकिटाचं भाडं कोणी किती भरायचं पंधरा टक्के राज्य सरकारनं भरायचं असेल पंच्याऐंशी टक्के रेल्वे स्वतः भरणार असेल तर्मग भरनार, तर मग आधी कोण भरणार आणि आता माहिती पुढे येते की रेल्वेनेच सगळं काही त्या प्रवाशांवरती त्या मजुरांवरती सोपवलेलं आहे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तुमचं तिकीट काढा आता यामध्ये राजकारणाचा भाग असा आहे की काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की जर का केंद्र सरकार किंवा रेल्वे प्रवास भाडं मजुरांचं भरत नसेल तर मग प्रदेश काँग्रेस त्या त्या, त्या, त्या प्रदेशातलं राज्यातलं तिकीट भाडं भरेल मग झालं आहे काय असं की आता तिकिटाचं भाडं हे मजुरांनाच भरावं लागतं आहे आज मुंबईमधून जी ट्रेन सुटते आहे तिथे तिकीट हे मजुरच काढत आहेत हॅलो हां बोला हॅलो हा बोला बोला हा आशिषजी आशिषजी तुमचा प्रश्न जो आहे तो सर्व आता तुम्ही केवळ तो प्रश्न मला वाटतं की तो प्रश्नाचा रोख आता आमच्या सोनियाजी गांधीकडे तुम्ही घेऊन गेलात तुमचा प्रश्नाचा रोख हा केंद्र सरकारकडे असायला पाहिजेत पण मला तुमचा प्रश्नाचा रोख जरा वेगळ्या दिशेने जाताना नाही नाही मी तुम्हाला हा प्रश्न केलाय आणि मी किरीट सोमयांना हा प्रश्न करणार आहे की जर का विरोधी पक्ष म्हणत असेल आम्ही तिकिटाचे पैसे भरतो तर मग सरकार कोण विरोधी पक्ष चालवत आहे की भाजप चालवत आहे हा प्रश्न मी त्यांना विचारणार आहे तुम्हालाच मी असा नाहीये नाही विचार नाही नाही आशिषजी तुम्ही जो प्रश्न केलाय खरं तर पंच्याऐंशी टक्के केंद्र सरकार या रेल्वेसाठी देणार हा कुठे निर्णय झाला आणि त्या निर्णयाची काफी सर मा आम्हाला दाखवा बरं मी आपल्याला जबाबदारीनं सांगेल की पंधरा टक्के राज्य सरकारनी वाटा उचलावा आणि पंच्याहत्तर टक्के तक, पंच्याऐंशी टक्के वाटा केंद्र सरकारने उचललेलं आहे असं रेल्वे खातं जर म्हणत असेल किंवा त्यांचे आ, मंत्री म्हणत असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या काही वरिष्ठ लोकांनीसुद्धा संदर्भात आपले त्याचे ट्विट मी बघितलेत मला एक सांगा असा आदेश निघाला का हो कुणाकडे आहे आदेश हा कुठे आहे आदेश आध्यापर्यंत जर आधा असा आदेश निघाला असेल तर तो कोणीतरी दाखवावा मला केवळ सोनिया गांधींनी ज्या वेळेस या विषयाला हात घातला की जर तुम्ही एखाद्या देशाचे प्रमुख येतात त्यावेळेस इतका पैसा खर्च करताय तुम्ही बाकीच्या विषयावर आम्ही सांगणार नाही सविस्तर मी ते बोलेन पुढे पुढच्यांचं काय उत्तर येते त्यावेळेस पण मला एक नक्की ते सांगितलं पाहिजेत की तुमच्याकडे रेल्वे तुम्ही सी पी एम केअरला दीडशे कोटी रुपये देत आहे आणि पी आणि वरून सांगताय की रेल्वे लॉसमध्ये आहे आज लॉकडाऊनच्या वेळेस मी तुमच्यापुढे स्पष्टपणे सांगतो की ज्या वेळेस लॉकडाऊनची घोषणा झाली त्यावेळेस देशाच्या पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं काय तिथली परिस्थितीची माहिती घेतली काय छोटा राज्य छोटा देश तुमचा सिंगापूर पन्नास लाखाचा देश पन्नास लाखाच्या देशामध्ये लॉकडाऊनच्या पूर्वी आव्हान करतात की आम्ही पुढच्या पाच दिवसांनी लॉकडाऊन घोषित करणार आहोत तुम्हाला आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आवश्यक असलेले तुम्ही गोष्ट वस्तू म्हणजे घ जीवनाऊयोगी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाच दिवसाची संधी दिली आणि आपल्या देशाच्या पंतप्रधान साहेबांनी रात्री आठ वाजता आलेत आणि लॉकडाऊन घोषित केला आणि तोही त्याच रात्री बारा वाजतापर्यंत बारा वाजतापासून लॉकडाऊन सुरू झाला मला एक सांगा साहेब तुम्ही सगळे इथे मला मी या ठिकाणी राजकारणाच्या भाषेतून बोलत नाही पण एकशे पस्तीस कोटीच्या देशात अनेक मजूर अनेक राज्यामध्ये असतात त्या संदर्भात काही तिथल्या मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली दोनदा थोडासा प्रयोग झाला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायचा पण लॉकडाऊनच्या पूर्वी जर दोन तीन दिवस तुम्ही ज्या वेळेस थाळी वाजवायला आणि टाळी वाजवायला सांगितलं त्याच दिवशी जर या देशातील सर्वांना सांगितलं असतं की पुढच्या दोन दिवसामध्ये आम्ही हा लॉकडाऊनचा देशात निर्णय घेतो आहोत की चार दिवसात घेतो आहोत दोन दिवस पुन्हा उशिरा घेतला असता गर्दी एकदम झाली असती परंतु तसा निर्णय घेत असताना आल्या आल्या आठ वाजता यायचा आणि बारा वाजतापासून लागू करायचा तर हे मुंबईमध्ये असलेले मजूर देशात असलेल्या मजूर आज यांची जी ह्या यां, यां लोकांची जी आज हेधार तर, त्रिपट झाली या लोकांना जो त्रास झाला आज जीवा काय चालत आहेत ही लोकं कारण कोण बघवतो यांच्याकडे याला जबाबदार ठीक आहे आम्ही राजकारणी आहोत आमच्या राज्यामध्ये आमची आम्ही आम तुम्ही आम्हाला बोलू शकणार पण याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजेत की ही जबाबदारी कोणाची आहे मजुरांना परप्रांतात परप्रांतातील मजुरांना त्यांच्या याच्यापर्यंत पोचवून द्यायची ओ हे योगी साहेबांनी अजूनही काय म्हटलं आहे योगी साहेब तर घेतच नाहीत युपीचे मुख्यमंत्री ते म्हणतात की तुम्ही सगळ्यात टेस्ट करून आणा आता आम्ही सगळ्यात टेस्ट करून देणार आमच्याकडे आजच्या घटकेला सात हजार टेस्ट रोज होता आत्तापर्यंत मुंबईमध्ये दोन लाख टेस्ट झालेल्या आणि मी तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन सांगतो की म तिकडे पाच लाख मजूर जर पीचे असतील तर त्यांच्या टेस्ट घेतल्यानंतर ते घेणार तुम्ही तुमच्या सीमेवर कॅम्प उभारू शकत नाही तिकडे तुम्ही त्याला तुमचे मजूर आहेत ही भावना तुमच्याशी आणि परदेशातील मजुरांना आणण्यासाठी विमान पाठवतो आणि या देशातील मजुरांसाठी मात्र आम्ही रेल्वे मोफत देऊ शकत नाही आणि रेल्वे दीडशे कोटी रुपये यांना मात्र याच्यामध्ये पी एम फंडामध्ये पी एम रिलीफमध्ये दे देतात मला एवढाच माझा शेवट मला एवढाच विचार या ठिकाणी सांगायचा आहे राज्याची जबाबदारी काय आणि केंद्राची जबाबदारी काय खरं म्हणजे या सगळ्या आपत्तीमध्ये राज्याची जबाबदारी आणि केंद्राची जबाबदारी जर जा डिफाईन झाली तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे हाच मुद्दा आहे नाही बघा आता परतीसाठी मजूर आसुसलेले आहेत अन्न आणि निवारा पुरेसा नाहीये त्यांना घरची ओढ लागलेली आहे आणि मिळेल त्या वाहनानं मिळेल तसे पायपीट करत मजूर हे आपापल्या प्रांताकडं जाता आहेत म्हणजे काल आम्ही बघितलं हैदराबादहून आपलं कुटुंब सायकलवरती घेऊन लोक सुलतानपूर उत्तर प्रदेशातलं तिकडं निघालेले आहेत वाटेत त्यांना नागपूर लागलं म्हणून आमच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठलं म्हणजे अशी लोकं चाललेली आहेत हेही मजूर जे चिरडले गेलेले आहेत ते ट्रॅकवर का झोपले त्यांना असं वाटलं रेल्वे तर काही सुटणार नाही कारण तिकिटाच्या भाड्याचा वाद आहे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्यामुळं इक्कादुक्का ट्रेन्स ह्या सोडल्या जात आहेत आपल्या भागातनं काही सुटणार नाही म्हणून बिचारे रेल्वे ट्रॅकवर झोपलेले होते त्यांचा काय दोष सांगा किरीट सुमय्या प्रश्न एवढा सोप्पा आहे जेवढा आपण प्रेझेंटेशन करतो हे जे रेल्वे ट्रॅकवर लोक मृत्यू पावली यात कुठल्या तिकिटाचा वादाचा प्रश्न होता त्यांना परमिशन नाही थीक ठिकठिकाणी थांबवली जाणार हा जो प्रश्न आहे तो कोरोनाचा प्रलयचा आहे तर पंधरा टक्के आणि पंच्याऐंशी टक्के मुळे होत का जर वाद आणि वितंडावाद करायचं झालं तर विदिन महाराष्ट्र आपण परमिशन देतोय का मला सांगा नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार हे ना तिथेही वाद सुरू आहे की तुमचं येऊ देणार नाही जाऊ देणार नाही हो इथून कोकणात कोणाला जायचं कोकणातला गावाचे लोक घेत नाही मराठवाड्यात गावाचे लोक घेत नाही लोणावळ्यात गावची लोक बाहेरच्या येऊ देत नाही म्हणून याला एवढं प्रेझेंट प्रेझेंटेशन की सोनिया गांधीनी काय सांगितलं तर त्याचाही याचा संबंध नाही आहे हा प्रश्न जटिल आहे कोरोनाचा कहर आहे रेल्वे ट्रेक वर झोपताना मरतात आणि सायन मध्ये ट्रीटमेंट घेणारा तो पेशंट आज जे व्हिडिओ रिलीज झाला त्याच्या बाजूला मृतदेह पडू नये म्हणून तो पडतोय खिडकीतून उडी मारतोय विषय एवढा सोप्प नाहीये वडेट्टीवार ना मी उत्तर त्यांचा भाषेत देऊ शकतो आपण आंतरजींना पण प्रतिबंध टाकतोय विधीन महाराष्ट्र किती मजदुरांना आपण ट्रान्सफर करू शकलो रेल्वे नाही थोडं बसनी आपण पाठवू शकतो का हो ते स्वतःचे पैसे खर्च करायला तयार आहे स्वतःचे स्वतःचे तिकीट देणार आहे तेही प्रत्येक मुंबईचा पोलीस स्टेशनवर हजारो एप्लिकेशन पडू नये स्वतःची कार घेऊन जाणार परमिशन देत नाही प्रश्न रेल्वेचा तिकिटाचा की भाडाचा की पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्के तर नाही आहे प्रश्न हा कोरोना रोग वेगळा आहे जाणारा जाऊन द्यायला लगेच तयार आहेत की माझा गावात ना शहरात ना तेवढं बोधरसन कमी होणार पण घेणारा म्हणतो तुझी लायब्रिटी मी का घेऊ जर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सांगत असेल की सर्टिफिकेट घेऊन या तर माझा ठाण्याचा जिल्हाधिकारी पण तीच भाषा केडीएमसीचा वापरतोय प्रश्न एवढा तोप्पा नाही आहे प्रश्न जटिल आहे सगळ्यांनी जबाबदारीनी वागावा लागणार आहेत विषय राहिला लॉकडाऊन मुंबईत सात दिवस आधी का सरकारी होता ना कर्फ्यू त्यांनी मुंबई बंद घोषित केलं होतं ना लॉकडाऊन केव्हाही केलं होतं ते एक दिवसात दोन दिवसात आपण घेऊनच जाऊ शकलो नसतो विषय असा आहे की लॉकडाऊन सुरू करणं लॉकडाऊनचा अंमल करणं आणि लॉकडाऊन मध रिलॅक्स देत तुम्ही बघा ना गेले पाच दिवसात दारूचा परमिशन भरून किती वादावाद किती कॉन्ट्राडिक्शन आलं मी कुणाला ना दोष नाही देत कुणाला दोष देत नाही प्रश्न उघड आहे विषय दारूचा आंतर जिल्हा परमिशनचा असतो विदिन महाराष्ट्रला मजदूरला इथून तिथे म्हणजे हे काय मजदूर फक्त उत्तर प्रदेशात मजदूर रेल्वेच्या ट्रेकवरून जातात मुंबईहून औरंगाबादला जाणारे दा पण जातात मुंबईतून कोकणात जाणारे पण जातात आणि मुंबईतून विदर्भात जाणारे पण जात आहेत किरीट सोमय्या राज्यात सहा लाख परप्रांतीय स्थलांतरित मजूर आहेत त्यातले जवळपास पाच लाख हे उत्तर प्रदेशातले आहेत उत्तर प्रदेश सरकार त्या मजुरांना टेस्ट शिवाय घ्यायला तयार नाहीये त्यामुळं रेल्वे गाड्या पाहिजे त्या प्रमाणात सुटत नाही आहेत ही खरी बोंब आहे आणि वर तिकिटाचा वाद आहे की पीएम केअर फंडला भारतीय रेल्वे एकशे चाळीस कोटी रुपये दान देते मग या मजुरांचं तिकीट भारतीय रेल्वे काय काढत नाही सहा लाख उत्तर प्रदेशचे असेल आशिष भाऊ हे खोट गणित हे खोट गणितानी प्रेझेंटेशन आहेत विषय फक्त उत्तर प्रदेशचा आहेत इथे सगळ्या राज्यातले मजदूर आहेत थोडा सगळ्या महाराष्ट्राचा जिल्ह्यातले मजूर आहेत इथून जे बीडमध्ये साखर कारखान्यातलं काम करणारे किती मजूर होते म्हणून एवढं सोपं आशिष जाधव प्रेझेंटेशन करून युपी वर्सिस महाराष्ट्र असं प्रेझेंटेशन करून होणार नाही आहे काय परमिशन देत नाही इथून स्वतः जाणाऱ्याला पण आपण परमिशन देत नाही आता ओडिसा जी राज्य ज्या राज्यांचे हे नागरिक आहेत जे ना। स्थलांतर करून महाराष्ट्रात आलेले आहेत ते राज्य गुजरात असेल कर्नाटक असेल त्यानंतर तुमचा उत्तर प्रदेश असेल उत्तर प्रदेश आणि गुजरात ही दोन्ही राज्य महाराष्ट्रातले परप्रांतीय त्यांचे नागरिक असलेले मजूर परत घेत नाहीये झारखंडला जात आहेत छत्तीसगडला जातायत ओरिसाला जातात तेलंगणाला एक मिनिटात अशीच आपण अर्ध सत्य सांगतायत ओडिस्साला बाराशे मजदूर जायला तयार आहेत ओडिशा हायकोर्टनी ऑर्डर दिला तिथे टेस्टिंग करून घ्या टेस्टिंग शिवाय येऊ देणार नाही म्हणून एवढा सोप्प नाही आहे प्रश्न मी सांगतो काय आहे ते सांगा ना खुलून बोलत नाही तुम्ही एवढंच म्हणताय की हे सोपं नाहीये मग सोपं नाही तर काय कठीण आहे हे सांगा आतापर्यंत एकशे पंचेचाळीस रेल्वे गाड्या ह्या श्रमिक ट्रेन्स म्हणून भारतीय रेल्वेनं सोडलेल्या आहेत देशभरात जर का रेल्वे गाड्या इतक्या इतका दुःखा प्रमाणात सुटत असतील आणि इतक्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात अडकलेले असतील त्यांची अगतिकता कोण समजून घेणार आहे किरीट सोमय्या आशिष भाऊ एक ते पंचेचाळीस एका एक ट्रेन मध्ये तुम्ही पाच ते हजार मजदूर धरले तरी लाख दीड लाख झाले हिंदुस्थानात कोट्यावधी असे मजदूर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलं ओडिशा तर हायकोर्टीने ऑर्डर दिलं तिथे सर्टिफिकेट दिला तेव्हा आतमध्ये घेऊ नका आणि हे चुकीचं प्रेझेंटेशन आहेत तुम्ही तेलंगणा हैदराबाद आंध्र बँगलोर कशाला वादविवाद घालतायत विद इन महाराष्ट्र आपण तोडत नाही हो। म्हणून प्रश्नाला पॉलिटिकल किंवा आंतरराज्य किंवा आंतरभाषीय हो। हे देऊन चालणार नाही आहे प्रश्न विद इन दीडशे गाड्यांनी किती जाणार आकडा सांगा ना मी सांगतो तुम्हाला आकडा एक ट्रेन मध्ये हजार धरले ना हजार हजार नाही जाऊ शकत तरी दीड लाख झाले आणि हाऊ मेनी मायग्रंट वर्कर त्याला मायग्रंट वर्तन नाही म्हणत आपण इंटर राज्य कारण की लॉकडाऊन मुंबईत सहा महिने चालणार ती सरळ सरळ ठीक आहे विजय वडेट्टीवार तुम्हाला काही म्हणायचं आहे आशिषजी हा जी जरा हो नक्कीच हे बघा विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा या जिल्ह्यातील विशेष करून चंद्रपूर गडचिरोलीतील सत्तावीस हजार मजूर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात होते सत्तावीस हजार आज पण एक ट्रेन आली त्या ट्रेन आल्यानंतर त्या लोकांना आम्ही त्यांच्या घरापर्यंत मी तुम्हाला मुद्दाम सांगतो या सगळ्या राज्यातील मजुरांना त्या राज्यांनी आमच्या सीमेपर्यंत सोडवलं पण सीमेवरच्या सीमेवर पोहोचल्यानंतर आम्ही कशाची वाट बघितली नाही आणि आमच्या सगळ्या यंत्रणेला आमच्या पक्षाच्या यंत्रणेला जरा माहिती घ्या सोमय्याजी जवळपास अडीचशे गाड्या आम्ही लावल्या आणि चंद्रपूर गडचिरोली छत्तीसगडच्या सीमेपर्यंत या लोकांना पोहोचवून देण्याचं काम आम्ही केलं विषय कोण आहे की आम्ही स्वतः केलं याचा अर्थ नाही मुळात सत्तावीस हजार मजुरांना आम्ही आमच्या राज्यात घेतलं या सगळ्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून आलेल्यांना त्यांना आम्ही ठीक आहे होम क्वारंटाईन केल्या सगळ्या व्यवस्था कराव्या लागतात तपासणी करावी लागते राज्यात आल्यानंतर पण आम्ही असं नाही म्हटलं युपीच्या सरकारसारखं सरका की तुम्ही सगळी टेस्ट करून आमच्याकडे पाठवा आणि नंतर आम्ही घेतो असं म्हटलं नाही आमची माणसं आहेत ती ते आमचा आमची माणसं आपल्या घरात जायला तयार असतील यायला तर त्यांना घेतलं पाहिजेत आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं पाहिजे ही भूमिका त्या त्या राज्याची आणि उत्तर प्रदेश सरकारची भूमिका आडमुठी वाटत नाही तुम्हाला उत्तर प्रदेश सरकारची भूमिका रिजिड वाटत नाही आपल्याच नागरिकांविषयी जर का असा दुजाभाव उत्तर प्रदेश सरकार करत असेल की तुम्ही तिकडे अडकला तिकडेच राहा इकडे येऊ नका टेस्ट करा आणि मग या मला ही मला ही भूमिका फार वाईट वाटते की हिंदुस्थानात पुण्याचा एक कोकणाचा दुसरा बीडचा तिसरा आणि त्याचबरोबर मुंबईचा चौथा ठाणे वेगळं नवी मुंबई वेगळं ही भूमिका उत्तर प्रदेश मध्य प्रदेश अशीच मी उत्तर देतो ना देऊ का बोला बोला कुठे तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान पंजाबची कुठे गोष्ट आली नांदेडहून ते तीक भक्त निघाले तर आपण एकमेकांवर दोष द्यायला लागलो महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण सांगतात आम्ही बरोबर पाठवले होते तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सांगतात की किती हे कुठे पोचतो या कोरोनामुळे आपण प्रदेश हो आपण जिल्हा वाईज भांडतोय हे परवा मला सांगा तुमचाही नाही प्रताप सरनाईक आणि ठाण्याचे कमिशनर जसे युद्ध पेटलाय आम्ही मुंबईचे कर्मचारी हिथून तिथे गेले तर परत येऊ देणार नाही हे किरीट सोमय आणि योगी बोलत होते का दिवसभर दाखवलं होतं सगळ्या चॅनलनी केडीएमसी चा कमिशनरनी तर व्हिडिओ रेकॉर्ड करून सगळ्यांना पाठवून दिला रोज केडीएमसी चं पत्रक येते त्यात हा पोलीस कर्मचारी मुंबईत हा मुंबई महापालिकेत नोकरी करतो हा मुंबईत या हॉस्पिटलमध्ये नोकरी करतो आपण कुठे चाललो आपल्याला पाठवू का ते सर्टिफिकेट रोज कल्याण डोंबिवली महापालिकेत जे परिपत्रक येते

कोणाकडे लेखी आदेश आहे का प्लीज तो जगजाहीर करा मी बघितलेला नाही मी जातो आहे किरण मोघे यांच्याकडे माकपच्या नेत्या आहेत कॉम्रेड किरण मोघे मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की कि किरीट सोमया म्हणत आहेत तुम्ही राजकारणाव्यतिरिक्त या विषयाची चर्चा करा का स्थलांतरित मजुरांचा हा प्रश्न राजकीय नाही आहे हा जसा अमानवीय प्रश्न आहे ही जशी मानवी समस्या दिसते आहे तसाच हा राजकीय प्रश्न नाही किरण मोघे पूर्णत राजकीय आहे पण मला प्रथम ह्या सर्व मजुरांना आदरांजली व्हायची आहे अत्यंत क्लेशदायक अशी घटना आहे आणि मला असं वाटतं सगळ्या सरकारांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे की काय आपण ह्या लॉकडाऊनच्या निमित्ताने आज ह्या देशातल्या कष्टकरी समाजाची काय आपण अवस्था करून ठेवलेली याचा मला असं वाटतं सगळ्यांनी विचार करायला पाहिजे कारण निमित्ताने देशातली जी काही विषमता आहे ना ती फार तीव्रपणे समोर आलेली आहे की एका बाजूला आपल्याला लॉकडाऊनमध्ये मध्यम उच्च मध्यम वर्ग काय करतो ह्याचं चित्रण तुमच्या प्रसार माध्यमातून होताना दिसतं आहे आणि दुसऱ्या बाजूला काय प्रचंड भूक आणि क्लेश ह्या सगळ्या जनतेला सामान्य जनतेला सहन करावं लागतं आहे आणि हे चित्र जे समोर आलेलं आहे ते मला असं वाटतं ह्याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे किरीट यांना मला एक प्रश्न आहे की तुम्हाला जर का इतकी ती जटिल समस्या वाटत असेल तर मग कशाला तुम्ही राज्य करताय माझा प्रश्न हा आहे की तुम्हाला जर का हे जमत नसेल तर सोडून द्या ना म्हणजे तुमचं केंद्र सरकार जे आता हे म्हणाले की चार तासामध्ये लॉकडाऊन जाहीर करतं आणि अपेक्षा करतं सामान्य लोकांकडून की त्यांनी सगळी व्यवस्था करून व्यवस्थित राहावं तुम्हाला जमत नसेल तर सोडून द्या हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा की विषयांतर करू नका ठाणे मुंबई अमुक तमुक हा मुद्दा नाही आहे आमचा प्रश्न आता हा पण आहे की तुम्ही युपीचं बोलताय हे बोलताय कर्नाटक सरकारने तयार असलेल्या रेल्वेच्या गाड्या ज्याच्यामध्ये मजूर जाणार होते ते रद्द का केल्या त्या रद्द ह्यासाठी केल्या की तिथला जो संबंध कॉर्पोरेट सेक्टर आणि मोठा जो संबंध व्यावसायिक आहे त्यांनी दबाव आणला कर्नाटकच्या भाजप शासित प्र सरकारवर की तुम्ही ह्या ट्रेन सोडू नका हे जर का गरीब मजूर निघून गेले तर आमचं काम हे निम्म्या वेतनावर अत्यंत कठीण अवस्थेमध्ये कोणतीही सामाजिक सुरक्षा नसणारे हे असंघटित क्षेत्रातले कंत्राटी मजूर हे कोण करणारे काम हे जर का निघून गेलं तर आमचे उद्योगधंदे चालणार नाहीत तुम्ही आम्हाला सुरू करायला सांगताय ह्याचं उत्तर काय आहे सोमय्यांकडे हा प्रश्न पण मला त्यांना विचारायचा आहे त्यामुळे यू पीचं सरकार म्हणते आम्ही घेणार नाही ओरिसाचं हायकोर्ट म्हणतं की ह्यांना घेऊ नये हा मूलभूत हक्कांचा प्रश्न नाही आहे म्हणजे माफ करा जर का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं तरी मी म्हणेन की ओरिसा हायकोर्टाच्या माननीय न्यायाधीशांना असं वाटलं नाही की हा माझा मूलभूत अधिकार आहे माझ्या या देशामध्ये राहण्याचा आणि तुम्ही एका बाजूला असे पण निर्णय दिलेले आहेत की एच आय व्ही ग्रस्त जी माणसं असतील त्यांच्याबरोबर आपण भेदभाव करता येत नाही करू नये मग कोविडग्रस्त एखादी व्यक्ती असेल तर तुम्ही अशा पद्धतीने भेदभाव करून असं म्हणणार आहात की ह्या देशामध्ये त्यांना राहायची जागा नाही मग जायचं कुठं त्यांनी हा प्रश्न आहे ना त्यामुळे यू पी आहे पश्चिम बंगाल म्हणतोय गुजरात म्हणतं आहे सगळे हे म्हणत आहेत की येऊ नका येऊ नका महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की मजुरांना जायचं असेल तर जावं मजूर का निघालेत ह्याचा पण विचार करा त्यांची इथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्यांना इथे काम मिळणार आहे की नाही माहीत नाही त्यांचं भविष्य अंधारात आहे आणि त्यांची माणसं सुद्धा आहेत त्यांना पण भेटायचं त्यांना त्यांच्या काही मानसिक गरजा पण आहेत की नाही म्हणजे आर्थिक आहेत मानसिक आहेत आणि कोणतीच व्यवस्था नाही कोणतीच व्यवस्था नाही आहे पोलिसांचा मार खावा लागतो उपाशी मरावं लागतं आणि म्हणून शेवटी मला असं वाटतं की त्यांनी हेच स्वीकारलेलं आहे की नाहीतरी कोविडने मरायचं भुकेनी मरायचे मग भुके कसंही मरायचंच असेल मरा तर किमान आपल्या लोकांमध्ये तरी जाऊन मरूया त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नाकडे अत्यंत संवेदनशील पद्धतीने बघायला पाहिजे ऑफकोर्स हा राजकीय प्रश्न आहे हा आर्थिक प्रश्न आहे हा सामाजिक प्रश्न आहे पण त्याच्याकडे एक चांगल्या प्रशासकीय दृष्टिकोनातून त्याचं काही नियोजन करून तो आपण सोडवू शकतो हे सुद्धा आहे आज सगळीकडे ट्रेड युनियन्स असतील सामाजिक संघटना असतील लोक असतील ज्यांना वाटतंय की या मजुरांसाठी काहीतरी करावं सगळे आज रस्त्यावर उतरलेले मदतीचा हात त्यांनी पुढे केलेला आहे प्रचंड मदत कार्य चालू एका बाजूला सरकार पण काय करायचं प्रयत्न पण मला असं वाटतं की त्याच्याबद्दलची जी काही धोरणं आहेत ते खूप कमी पडत आहे आणि त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे आता मेडिकल सर्टिफिकेशनचा प्रश्न आहे आम्ही सूचना केली सरकारला की पॉईंट ऑफ डिपार्चरला करा तुम्ही मेडिकल सर्टिफिकेशन सरकारने ते ऐकलं आज एक मोठा प्रश्न सोडवलेला आहे आज प्रश्न खरं म्हणजे त्यांच्या प्रवासाचा जो आहे तो पंच्याऐंशी आणि पंधराचा आहे मोफत प्रवास त्यांना करू दिला पाहिजे त्यांच्याकडे एक कवडी नाही आहे एक पैसा नाही आहे त्यांच्याकडे आज आपण त्यांना राशन पुरवलं तरी ते राशन शिजवायचं कसं अन्न शिजवायचं कसं हा त्यांच्या समोर प्रश्न आहे त्यामुळे ते कुठे तिकिटाचे पैसे देणार आहेत ते मध्यंतरी मेडिकल सर्टिफिकेटचं जे टूब निघालं लोकांनी गावाकडून त्यांना पैसे पाठवले त्यांच्या अकाउंटवर दोन दोन हजार रुपये मै मोजलेले आहेत म्हणजे ह्याच्याबद्दल पण शरम वाटते की काही खाजगी डॉक्टरांनी अशा पद्धतीने पैसे घेऊन त्यांच्याकडून ही सर्टिफिकेट दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे आज हे जे सगळे मजूर आहेत त्यांना मोफत त्यांची सर्व सोय हो केली पाहिजे मग ते अन्न असेल पाणी असेल त्यांचा निवारा असेल त्यांचा प्रवास असेल त्यांची वैद्यकीय सुविधा असेल त्यांनी कष्ट केलेले आहेत म्हणून आज आपल्या देशामध्ये उत्पादन होते आपण विसरता कामाने आणि पैसे कुठून आणायचे हा जर का प्रश्न असेल तर पैसे काय केवळ दारूची दुकाने उघडून नाही आणायचे तुमच्याकडे डिझास्टर रिलीफ फंड आहे हा जो काय पीएम केअर कशासाठी उभा केलाय हा पीएम केअर पी एम प्राईम मिनिस्टर्स रिलीफ फंड आहे होता आत्तापर्यंत हा पी एम केअर फक्त मोदी त्याचे अध्यक्ष त्यांनाच माहिती आहे की त्याच्यामध्ये काय कारभार चाललेला आहे राज्यांना आज काही मदत मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे सगळी व्यवस्था राज्यांवर ढकलून केंद्र सरकार मोकळं झालेलं आहे फक्त लॉकडाऊनच्या तारखा जाहीर करायच्या लोकांना काय थाळ्या पिटायला लावायचं एवढंच ह्या पंतप्रधानांचं काम असेल त्यांना हे जमत नसेल किरीट सोमय्या म्हणतात तसा जटिल प्रश्न सोडवणं तर त्यांनी सुद्धा व्हावा असंच आमचं बघा तुम्हाला थेट प्रश्न विचारलाय किरण मोघेंनी उत्तर द्या <laughs> उत्तर मी एकच विचारतो ना विजय वडेट्टीवार आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न महाराष्ट्र विरुद्ध युपी आहे का मग सहा लाख मजदूर थोडून द्या त्याशिवाय काय आहे विद विदिन द स्टेट परमिशन काढून टाका ना वड्डे टी साहेब विदिन स्टेट मुंबई पुण्यासाठी ठाण्यात जाण्यासाठी परवानगी दिली आणि काय होणार मी सांगतो नाही नाही बघा जिल्हा बंदी हा वेगळा विषय आहे परप्रांतीय मजूर ज्या महाराष्ट्रात अडकलेले आहेत त्यांचा परतीचा मार्ग उत्तर मी देणार आणि त्यांचं जाणं तिकडे हा वेगळा विषय आहे आपण जो विषय डिस्कस करतोय तो हाच आहे की जे परप्रांतीय मजूर आपापल्या आप मुलखात आपापल्या आप गावी जाऊ पाहतायत त्यांना निर्धोकपणे जाऊ देण्यात यावं त्यांच्यासाठी जर का विशेष ट्रेन्स सोडण्याची घोषणा निर्णय केंद्र सरकारने घेतला असेल तर मग अशा ट्रेन्स ह्या तैनात कराव्यात त्यांना सोडून देण्यात यावं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून त्यांना सोडून दिलं जावं हाच आपला प्रश्न आहे हीच चर्चा आहे पण इक्का दुक्का ट्रेन निघते झुंबड उडते तुम्ही खोटं प्रेझेंटेशन करतायत आता माझा उत्तर ऐका आता माझा उत्तर ऐका एकदम धांदात खोटं प्रेझेंटेशन करतात प्रश्न का विदिन डिस्ट्रिक्ट का नाही का नाही विदिन डिस्ट्रिक्ट विदिन स्टेट ती अडचण जी आहे तीच विदिन डिस्ट्रिक्ट अडचण आहे कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे आणि म्हणून आशिष राव मुंबई पुण्याला जाऊ देत नाही बदलापूरला जाऊ देत नाही हो बदलापूर की कोकणात आपला कन्याला गावी घेत नाही गावात घेत नाही ग्रामपंचायत रिझॉल्युशन करते जिल्हा परिषद रिझोल्युशन करते म्हणून प्रश्नांना तुम्ही वेगळ्या दृष्टीने घेऊन गेला तर मी काय ऍक्सेप्ट करणार नाही प्रश्न कोरोनाचा आहे संसर्गजन्य आहेत एक साथ बसमध्ये पाठवता येत नाही विमानात प्रवास करायचा असेल तर, तर तीन चार मध्ये एकाला करावं लागणार आहेत लॉकडाऊन महाराष्ट्राला निर्णय घ्यावा केंद्र बाजूला राहणार आणि लॉकडाऊन उठवणार का उद्धव ठाकरे आजपासून बोलतायत का तुमचा की मुंबईत दिवस लॉकडाऊन लांबवणार आहोत का, का बोला ना मोदीवर टाकतात चोवीस तास आधी टाकलं चार तास आधी टाकलं तुम्ही तर पंधरा दिवस का करतायत विड्रॉ लॉकडाऊन इमिजिएटली विदिन इन द मुंबई पुणे हा हिंमत तुमच्यामध्ये विजय वडेट्टीवार मुंबईचं वाटोळ केलं पुण्याचं वाटोळ केलं तिथून लक्ष डायव्हर्ट करायचं आहे म्हणून तुम्ही उत्तर प्रदेश वरती महाराष्ट्र हॉस्पिटलमध्ये पेशंट पळून जातात मृतदेहांच्या बरोबर झोपाय लावतात तिथे कुठे योग्य आला होता म्हणून तुम्हाला विषय डायव्हर्ट करायचा आहे तो सायन हॉस्पिटलचा वॉर्ड मधला माणूस आत्महत्या करायला पळत फुटला खिडकीतून उडी मारली सुदैवानी तो, मार तो ग्राउंड फ्लोर होता म्हणून वाचला म्हणून इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही हा निथंडावाद उभं केला असं माझं स्पष्ट म्हणणं आहे ठीक आहे औरंगाबादची दुर्घटना जर का विषय भरकटण्यासाठी असेल तर मला तर वाटत नाहीये ती दुर्घटना ही दुर्घटना आहे तिथे सोळा मजूर हे चिरडले गेलेले आहेत त्या निमित्तानं आपण ही चर्चा करतो विजय वडेट्टीवर उत्तर द्या नाही नाही आता मला असं वाटतं की सोमय्याजी जर आमच्या ताईंच्या प्रश्नाला उत्तर बरोबर दिले असते तर ते समजू शकलो असतो पण त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे किरीट सोमय्याकडे मगे ताईंच्या प्रश्नाचं उत्तर नाही आणि मेगे ताईंच्या प्रश्नाचं उत्तर नसल्यामुळे ते प्रश्न आता गोलगोल फिरवत आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की ज्या ज्या अंतर्गत पहिला प्रश्न त्यांचा होता की महाराष्ट्रातल्या अंतर्गत लोकांना जिल्ह्या जिल्ह्यात परवानगी का देत नाही तुम्हाला काय माहिती आहे जरा माहिती आहे घ्या तुम्हाला फार आर टी आयचं खूप ज्ञान आहे तुम्ही जरा आर आर टी आयमध्ये घ्या माहिती किती लोकांना त्या त्या जिल्ह्यात सोडायसाठी आत्तापर्यंत परवानगी दिली mm. दुसरी गोष्ट आम्ही आमच्या डिझास्टर मॅनेजमेंटून आत्ता या सगळ्या लोकांसाठी आमच्या आमच्या सी एम साहेबांनी आता त्याला परवानगी दिलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि ह्या सगळ्यांसाठी आम्ही बसेसनी त्या त्या जिल्ह्यातील लोकांचं आत्ता आमचं काम सुरू झालेलं आहे माहिती गोळा करण्याचं सुरू झालं आहे कुठून बस सुटणार किती लोक असणार सगळी माहिती अपडेट आम्ही करतो आणि पुढच्या दोन दिवसामध्ये या सर्व लोकांना बसेसनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये पोहोचण्याचं कामही होणार आहे हा विषय आहेच तुम्ही तुम्ही असं म्हणू नका की मी माझ्याकडे माहिती घ्या किती लोकांना आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आम्ही सत्तावीस हजार लोक जी होती त्यांनी ज्यांनी अप्लिकेशन केला स्वगाडीनं जाणार आहेत ते सर्व परवानगी दिलेल्या आहेत सोमय्याजी अर्धवट माहितीच्या आधारावर बोलू नका एक विषय ताई ज्या म्हणाल्या आत्ता त्याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित होतं काय दिलं तुम्ही राज्यानं पीएम केअर याचा ऑडिट होत नाही किती पैसे गोळा झालेत लोकांना माहीत नाही यातला काय दिलं का राज्यानं आमच्या हक्काचे पैसे तुम्ही दिले नाही तुम्ही म्हणताय की कि पी पीपीई किट आम्ही देणार टेस्टिंग किट रॅपिड डायग्नोस्टिक आम्ही देणार ते चायनावरून मागवले ते सगळे बोगस निघाले आम्हाला खरेदी करायचे अधिकार नाहीत राज्यांना आणि वरून तुमचे नेते सांगताय की सगळीकडे ते आम्ही टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे कशाच्या भरोश्यावर वाढवणार आहे काय कसं वाढवणार आहे आणि हे सगळं तुम्ही राज्यावर ढकलत आहे तुम्ही काय दिलं राज्याना तुम्हाला अधिकार आहे बोलायचा तुमच्याकडं तुम्ही तुमचे नेते महाराष्ट्रामध्ये पीएम केअरसाठी दारोदारी भीक मागत होती पीएम केअरला मदत करा पीएम एम केअरला मदत करा राज्य काय खड्ड्यात घालायसाठी तुम्ही पीएम एम केअरला मदत करा म्हणून गलोगली तुमची नेते फिरत होती काही थोडं तरी लाज शरम आहे की नाही या राज्यातील लोकांना राज्ञा? की आपण कोणासाठी हे राज्य राज्यात जर राहतो थोडा तरी स्वाभिमान अभिमान आहे की नाही आणि आज तुम्ही सांगताय की हे करायला पाहिजेत ओ मुंबई आज इतरांच्या संदर्भात इतर देश आणि संपूर्ण परिस्थिती तुम्ही गुजरातचंही उदाहरण मी सांगेल जर आवश्यकता पडली तर मुंबईचं उदाहरण जर तुम्ही देत असाल तर पण मला तिकडे जायचं नाही आणि मी गेलो तर तो विषय मोठा होईल आणि तुमच्या एक तासाची चर्चा अशी जी पुरणार नाही विषय काय आहे तुमच्या केंद्र सरकारने राज्य सरकारला जी मदत हवी होती ती केली का ज्या मजुरांचे स्थलांतरित मजूर जे इतक्या वर्षापासून आहेत त्यांना घराची ओढ होती त्यांच्यासाठी काय व्यवस्था केली राज्याचं सोडा तुम्ही ते राज्यातील लोकांचं जर असेल त्याच्यासाठी धान्य पुरवण्याचं काम झालं केवळ आज आठ लाख लोकांना त्या युपीच्या पाच लाख लोकांना मुंबईतल्या सहा लाख लोकांना जेवण पुरवण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्र सरकारने केलं आत्तापर्यंत या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत आता त्यांना परत जायचं आहे तोही केंद्र सरकारनी निर्णय घेतल्यानंतर मग परत जायच्या वेळेस जर तुम्ही व्यवस्था करू शकल नसाल त्या त्या राज्यानी तिथे व्यवस्था करायचं सांगत असाल तर आम्ही आमच्या राज्यासाठी व्यवस्था करू ठीक आहे त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था त्यांनी करावी ठीक आहे हा सरळ प्रश्न ठीक आहे ठीक आहे पण त्याकडे तुम्ही विषय लॉकडाऊन आपल्या चर्चेत होता नये म्हणून मी त्याला पुढे नेतोय मी कांचन श्रीवास्तव यांच्याकडे जातोय कांचन श्रीवास्तव कलबी हमने देखा आपने कलबी ये कि किस तरह की ये समस्या है आज जबकि औरंगाबाद में जो दुर्घटना घटी है उससे सबकी आंखें खुल गई हैं कि ये जो समस्या है ये बहुत बिकट है इसमें से हमें अगर रास्ता निकालना है तो हमें ये जो स्थानांतरित मजदूर हैं इनके बारे में बहुत सहानुभूतिपूर्वक देखना पड़ेगा क्योंकि इनके हाथ में पैसे नहीं है ये खाली पेट है इनको अपने गांव जाना है उसके लिए कुछ भी ये कर सकते हैं ये रेलवे ट्रैक पे क्यों आए थे ये इसलिए आए थे कि ये रेलवे ट्रैक से बच के आ रहे थे एंड हम अगर चौकियों से सादे रास्ते से कोई शहर में जाते हैं तो हमें वहाँ पुलिस रोकती है हमारे पास कागजात हैं नहीं परमिशन है वो देखती है उससे बचना है तो रेलवे ट्रैक से निकलो और न जाने क्यों ये रेलवे ट्रैक पे सोए भी पता नहीं चल रहा है लेकिन ये जो समस्या सामने आई है, ये बहुत बहुत दर्द भरी है जिससे पूरा देश सुन हो गया है कंचन आशीष जी एकदम सही कह रहे हैं आप बहुत ही दर्दनाक घटना है कोई भी संवेदनशील मन जो इस घटना को देखेगा बहुत दिन तक भूल नहीं पाएगा और, और बडेतीवार जी और सोमैया जी दोनों के सामने दिक्कत ये है कि ये इन सोलह का इल्जाम ना ना तो कोरोना पे लगा सकते हैं एल्जाम हकीकत यह है कि हमारी अव्यवस्था असंवेदनशीलता और अमानवीयता इसके लिए जिम्मेदार है राज्य और सरकारें दोनों की जिम्मेदारी बनती है इसमें और आज मैं आपको बता दू जिस वक्त ये घटना हुई औरंगाबाद की उसी वक्त लखनऊ में जो उत्तर प्रदेश की राजधानी है एक मजदूर परिवार एक साइकिल पर अपने छत्तीसगढ़ के घर जाने के लिए निकला उसे पीछे से किसी किसी वाहन ने टक्कर मार दी तो मजदूर दंपति की डेथ हो गई दो बच्चे जिसमें से एक तीन साल का बेटा है और चार साल की बेटी है दोनों सीरियसली इंजर्ड हैं और हॉस्पिटल में एडमिट हैं तो वो लखनऊ से ही निकले लखनऊ में काम करते थे कुछ भी खाने को नहीं बचा पैसा नहीं बचा तो अपने घर जाने के लिए निकले और मैं ये बता दूं आज ये सोलह लोग मरे हैं तब शायद ये चर्चा हो रही है लेकिन एक एक दो दो करके 24 मार्च से लेके अब तक बहुत सारे लोग अपनी जान गंवा चुके हैं कुछ को हो गए रास्ते में कुछ का एक्सीडेंट हुआ कुछ का हार्ट फेल हुआ और इस तरह की घटनाएं अभी रुकने वाली नहीं है क्योंकि मजदूरों का सैलाब सब जगह दिख रहा है खाली यूपी महाराज की बात क्यों करें क्योंकि वो लोग चल के जा रहे हैं तो कुछ बीच के राज्य में पड़ते हैं वहां से भी ये चल के जा रहे हैं तो अगर आप देखें तो लॉकडाउन सिर्फ भारत में नहीं हुआ ये और देशों में भी हुआ अमेरिका में भी हुआ इटली में भी हुआ जितने सारे लेकिन कहीं पर हमने नहीं देखा कि इस तरह से भारी संख्या में पलायन हो रहा है लोग शहरों से गाँव की तरफ जा रहे हैं तो ऐसा हमारे यहाँ क्यों हुआ इसका मतलब हमारी अव्यवस्था जिम्मेदार है और आज जो मौतें हुई वो ये साफ बता रही है कि चौबीस मार्च से लेकर आज तक जितनी भी योजनाएं राज्य और केंद्र ने अनाउंस की है चाहे वो राशन को लेकर हो अन्न धाने को लेकर हो वन इंडिया वन राशन कार्ड की बात हुई ट्रेन की बात हुई सब के सब फेल है इनमें से कोई भी इस इन मजदूरों के काम नहीं आई तभी ये लोग अपना घर छोड़ निकले थे और जहां तक हम ये बात कर रहे हैं ट्रेन के किराए की आज तक सभी ट्रेनों में किराया लिया जा रहा है ये बड़े दुख की बात है केंद्र ने कहा कि हम दे रहे हैं शेयर 85 परसेंट पंद्रह परसेंट को बीच में कांग्रेस पार्टी ने भी अनाउंस किया लेकिन हकीकत ये कि अभी भी इन मजदूरों को देना पड़ रहा है तो सवाल ये है कि जो पीएम केयर फंड में करीब पंद्रह हजार करोड़ रुपए आ गए हैं ऐसा बताया जाता है और प्रधानमंत्री राहत कोष में पहले से ही जो पैसे पड़े हैं उनका उपयोग क्यों नहीं हम इन मजदूरों के लिए करते आज किस तरह से हम प्रवासी भारतीयों को फिर से फ्लाइट से लेके आ रहे हैं हम शिप से लेके आ रहे हैं मजदूरों के लिए एक ट्रेन आज चली है 24 मार्च के बाद एक मई से ट्रेनें चलना शुरू हुई एक मई से आज आठ मई है पहली ट्रेन मुंबई से आज चली है एक ट्रेन में 1200 लोग ले जाएंगे आप अगर हम 6 लाख का आंकड़ा जो सरकार महाराष्ट्र सरकार दे रही है उसको भी मान लें तो भी कम से कम पांच तो ट्रेनों की जरूरत पड़ेगी जबकि हम एक दिन में एक या दो ट्रेन यहाँ से भेज रहे हैं तो कितने दिन लगेंगे ये कोई बता रहा है क्या तो इसका मतलब हाल फिलहाल इन मजदूरों की समस्या हल होने वाली नहीं है ये डिसाडे इसी तरह से हताश होके निराश होके अपने अपने शहर अपने अपने गाव की तरफ चलते रहेंगे और शायद हमें ऐसी और दुर्घटनाएं भी देखी रहनी पड़ेगी अँटीना लॅनलेफ सरकार तुरंत और ज्यादा ट्रेने और ज्यादा बसें चलाने की घोषणा नहीं कर मी पुन्हा जातोय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे विशाल औरंगाबाद मध्ये दोन एम आय डी सी आहेत चिकलठाणा आणि वाळुंज वालूंस। त्यातली वाळुंज एम आय डी सी खूप मोठी आहे तिथं परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने काम करतात आता तिथल्या उद्योजकांना अशी काही भीती वाटते आहे का हे जे परप्रांतीय स्थलांतरित मजूर आहेत हे जर का त्यांच्या गावी त्यांच्या मुलखात परत गेलेत आणि ते आले नाहीत परत कामावरती तर मग इतकं स्वस्त लेबर असलेले हे मजूर मराठी मुलखात महाराष्ट्रात त्यांना मिळतील का अशी काही शक्यता अशी काही चिंता त्यांना सतावते का आणि दुसरी गोष्ट या मजुरांना जर का घरची ओढ लागली असेल तर ती का लागली आहे याची काही कारणं शोधण्याचा प्रयत्न केला आहे का सर खरं काल जी ट्रेन मध्यप्रदेशसाठी गेली आणि आज जी ट्रेन मध्यप्रदेशसाठी जाते त्या दोन्ही ट्रेनमध्ये वाळूज आणि शेंद्रा एमआयडीसी चिखलटाणा या भागातील अनेक मजुरांनी नाव नोंदणी केलेली आहे आणि ही सगळी त्या ट्रेनमध्ये बसायला जाणार आहेत गेलेली आहेत आणि पुढे ज्या काही ट्रेन येणार आहेत त्या सगळ्यांसाठी या मजुरांची नाव नोंदणीसुद्धा झालेली आहे म्हणजे मोठ्या संख्येने या ठिकाणी मजूर राहतात आणि जसं तुम्ही विचारलं महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उद्योजकांना भीती वाटते काय तर होय उद्योजकांना भीती वाटते कारण उद्योगांमध्ये जी काही सी आणि डी ग्रेडची कामं आहेत ही सगळी काय हाता काम हातावरची कामं ही सगळी मजूर करतात कारण इथं त्यांना त्या पद्धतीचे मजूर मिळत नाही आणि ज्या पैशात हे मजूर मिळतात ते पैसे इथला मराठी माणूस घेत नाही त्यामुळे ना या मजुरांना तिथून आणल्या जातं कित्येक वेळेस इथले जे उद्योजक आहेत ते त्या गावाला जाऊन या मजुरांना इथपर्यंत घेऊन येतात त्यांच्या खाण्याची राहण्याची सुद्धा सोय केल्याची अनेक प्रकरणं आहेत हे मजूर इथून जाऊ नये म्हणून या उद्योजकांनी सुद्धा खूप आटापिटा केला खूप प्रयत्न केले इनफॅक्ट त्यांना जेवायला इथं देण्यात आलं त्यांना सर्व सुखसुविधा सुद्धा इथं देण्यात आलं मात्र म्हणतात ना संकट आलं की प्रत्येक प्रत्येकाला घरी जायची ओढ लागते तशी या मजुरांना घरी जायची ओढ लागलेली आहे गेली पंचेचाळीस दिवस हे मजूर सगळे इथं आहेत इथं कामधंदे सगळे बंद आहेत आणि त्यामुळे यांची एकच हुरहुर आहे ती म्हणजे घरी जाण्यासाठी औरंगाबादच्या क्वारंटाईन सेंटरचं एक उदाहरण देतोय या क्वारंटाईन सेंटरमध्ये उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे जवळपास चारशेवर मजूर ठेवण्यात आले होते तिथं सकाळी त्यांना चहा दिला जातो नाश्ता दिला जातो दोन वेळचं जेवणही दिलं जातं मात्र तरी सुद्धा दोन दिवस त्या मजुरांनी अन्न पाणी त्यागलं होतं आणि त्याचं कारण एकच होतं की त्यांना घरी जायचं आहे कुठल्याही परिस्थितीत आम्हाला घरीच जा जाऊ द्या ही त्यांना होती कारण या संकटाच्या काळात त्यांना त्यांच्या बायका पोरांची आठवण येत होती आणि म्हणूनच आता हे सगळे मजूर चाललेत निघालेत आता हे मजूर जात आहे हे परत येणार का असा प्रश्न उद्योजकांना पडलेला आहे कारण हे मजूर गेल्यावर जवळपास पन्नास टक्के लेबरचा एक खड्डा या ठिकाणी पडणार आहे आणि हा खड्डा काही केल्या इथल्या लोकांच्या मदतीनं बुजवल्या जाणार नाही त्यामुळे जाताना अनेक ठिकाणी या मजुरांना आगाऊ रक्कम सुद्धा देण्यात आल्याची उदाहरणं ऐकलेली आहेत म्हणजे जेणेकरून हे मजूर परत ठीक आहे ठीक आहे जेणेकरून ते परत येतील म्हणून त्यांच्या मालकांनी तीही सोय केलेली आहे मी पुन्हा जातो आहे किरीट सोमय्या यांच्याकडे भाजपचे नेत्यात किरीट सोमय्या बघा जेव्हा केंद्रीय पथक मुंबईत आलं होतं पहिल्यांदा आणि त्यांनी प्रेझेंटेशन मुख्यमंत्र्यांसमोर केलं तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे मागणी केली की जर का तीस एप्रिलनंतर संक्रमणाची किंवा करोनाबाधितांची संख्या लक्षणीय वाढणार असेल झपाट्यानं वाढणार असेल तर मग तीस एप्रिलपूर्वीच विशेष ट्रेन सोडून परप्रांतीय मजूर जे इथे अडकलेले आहेत त्यांना त्यांच्या मुलखात त्यांच्या गावी सोडता येईल तशी सोय तुम्ही करा केंद्र सरकारनं ऐकलं नाही पण नंतर मग केंद्र सरकारने निर्णय घेतला श्रमिक ट्रेन्स ज्या विशेष ट्रेन्स आहेत सोडण्याचा यामध्ये दिसतंय काय एकतर समन्वयाचा केंद्र आणि राज्यामध्ये अभाव आहे राज्य सरकार केंद्राकडे काही मागणी करत आहे केंद्र सरकार काही का का बोलत नाही आहे केंद्र सरकार सर्व निर्णय घेत आहे राज्य सरकार हातबल झालेला आहे यातून हा प्रश्न अधिक चिघळला आहे असं वाटत नाही अति चांगलं प्रेझेंटेशन करतायत बड्डे टी वार्त हे <laughs> माझ्याकडे आता पाच ला एस एम एस आलेला आहे वाचून दाखवतो बड्डे टी वारांना पण मुंबईहून फळके म्हणून आपल्या गावी गेले तुम्हाला गावात प्रवेश देत नाही बाहेर चौदा दिवस क्वारंटाईन करायला सांगितलं माझे वडील आज सिरियस आहे गावात हे आत्ता दाखवतोय का रे तुम्ही लोक आपण काय बोलतो हो? केव्हा पाच वादविवाद घालतात द्याना ऑर्डर आत्ताच्या आता उद्धव ठाकरेजींना फोन करा विद इन महाराष्ट्र तुम्ही प्रत्येकाला परमिशन देत आहेत मग नाकाबंदी का करतात जिल्हाबंदी का करतात का करतात जे जिल्हा बंदीच कारण आहे गावबंदीचं कारण आहे तेच प्रदेश विषय एकमेकांची स्पर्धा नाहीये बोला 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 आता समया बोला तुम्हाला उत्तर देता येत नाही बोला काय एकच वाक्य तुम्ही एक थांगा। तुम्ही मुंबईत लॉकडाऊन वाढवणार नाही का का तुम्ही बोलतायत पंधरा मिनिट वाढवा विषय एवढा सोप्पा नाहीये जबाबदारी आहे जबाबदारीतून हे मजदूर जे आहे ना परप्रांतीने अनेक वर्ष राहणारे पण आहेत तिथे हे काय दोन महिने आलेले मजदूर नाही आहेत लोक प्रत्येक मुंबईतून पळू इच्छितोय पुण्यातून पळू इच्छितोय तर त्यांना आपण परमिशन देत नाही विदिन महाराष्ट्र देत नाही कारण की समस्या अशी आहे की ते त्यांच्या घरी किंवा गावी गेले तर लोक घ्यायला तयार नाही की हा कोरोना तिथे पसरणार प्रॉब्लेम आमचा ताईनी सांगितलं एच आय व्ही ओ एचआय आणि कोरोना टोटल डिफरंट इश्यू आहे एच आय व्ही ची समस्या त्यांनी मांडली ते बरोबर आहे पण तो संसर्गजन्य नव्हता इथे प्रॉब्लेम आहे की आमचा आशिष चेंबर चेंबरमध्ये चार फूट अंतरावर बसायला सांगावं लागतंय मी पण चार फूट दूर बसतो त्याचं कारण आहे की एका ट्रे ट्रेन तोडली आणि परत मुंबईची लोकल चालू करा ना उद्धव ठाकरेनं सांगा उद्या प्रधानमंत्रीला पत्र पाठवा मुंबईची लोकल चालू करा हाय हिंमत वाट लागणार पूर्ण मुंबई मरणार संसर्गजन्य रोग आहे म्हणून एक तात एवढं मजदूर नाही पाठवता येणार नाही लाईन किती मजदूर आहे प्रश्न एवढा विकट नाहीये प्रश्न खूप विकट आहे हे फक्त मोदी 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 आता मोदी नावाचा मागे देश वेडा सगळे म्हणून मोदी घोषणा वडेट्टीवारांनी निघालात ठीक आहे विजय वडेट्टीवार काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही म्हणाले की राज्यातलं जे राजकीय नेतृत्व आहे ते खंबीर हवं आहे आता त्यांना असं म्हणायचं आहे की राजकीय नेतृत्व खंबीर हवंय म्हणजे काय तर त्यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि जेणेकरून स्वतःचा मार्ग स्वतः काढावा पॉलिटिकल लिडरशिप दिसली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता तुम्हाला काय आशीची मला असं वाटतं की आ, आता आमच्या सोमय्याजीकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही ते आता येऊन परत पुन्हा दिल्लीवर त्यांना त्यांचं जे मनात त्या भावना आणि दुःख आहे ना ते सरकार गेलं त्यातून सावरत नाहीत यांचे सगळे नेतेही सावरत नाही पण आता थोडंसं मी जरा पॉलिटिकल बोलायला गेलो तर एक वेगळं दिशेच जाईल तो पण मला जरा ऐकून घ्यावं लागेल मला एक सांगावं मुंबईमध्ये सर्वात पहिले लॉकडाऊनचा निर्णय अधिवेशन गुंडाडून कोणी घेतला महाराष्ट्र सरकारने घेतला ना त्यावेळेस काय होतं दिल्लीचं चा सरकार चालू होता दिल्लीमध्ये तुम्हालाही माहित आहे स्वागतासाठी गुजरात सजवलेला होता तुम्हालाही माहित आहे मध्य प्रदेशमध्ये मध्ये सरकार पाडायसाठी आणि सरकार नवीन गठन करायसाठी काय चाललं होतं हे काय विसरतायत लोक महाराष्ट्रातल्या आणि देशातले तुम्ही कोणत्या देशात घेऊन गेला होता आता आमच्यावर आम्ही सर्वप्रथम निर्णय घेतला तुम्हाला एक आठवून देतो परत केरळ सरकारने लॉकडाऊन मध्ये काही शिथिलता दिल्या लगेच केंद्राने दट्टा दिला केरळ सरकारला आणि एक तर चांगलं करायला जा यांना पचत नाही हे त्यांना मान्यता देत नाही आणि वरून म्हणतात की घ्या निर्णय विषय काय आहे तुम्ही आज काल जी दुर्दैवी घटना जी घडते घडली आणि त्यामध्ये ज्या सोळा सतरा मजुरांचा जीव गेला त्यांचा काय दोष होता इथून या खऱ्या अर्थाने याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ती याला जबाबदार कोण पण सगळा विषय भरकटत न्यायचा आणि मुद्द्या मू मूळ मुद्द्याला बाजूला सारायचा मला एवढंच सांगायचं आहे की मा मुंबईतील मजुरांना जर त्यांच्या गावाला जायचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असेल त्या त्या राज्यात सोडायचा हा निर्णय कोणाचा आहे आम्ही पाच पत्र पाठवले त्यावेळेस त्याला रिस्पॉन्स दिला नाही नंतर मात्र पंतप्रधानांनी स्वतःहून तो निर्णय घेतला पंतप्रधानांनी निर्णय घेतल्यानंतर आम्ही ह्या सगळ्यांची व्यवस्था करा म्हणून सांगितल्यानंतर त्यांना त्यांच्या सीमेपर्यंत या या राज म्हणजे यू पीचे मुख्यमंत्री पंतप्रधानांचं ऐकत नाही त्यांचे स्वतःचे त्यां एका राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या पंतप्रधानांचं ऐकत नाही पंतप्रधानांनी आदेश देऊनही ते घेत नाहीत आता ह्याला काय म्हणायचं याचं उत्तर आहे का आणि त्या सीमेपर्यंत गेल्यानंतर ट्रेन वापस आणावं लागतं म्हणजे तुमच्या तुमच्या राज्यातील मजूर तुमच्या घरात तुम यायला तयार ते बिचारे त्या स्वतःच्या घरात यायसाठी ते निघालेत तो विषय बाजूला सरतात आणि म्हणतात की मुंबईमध्ये तुम्ही लॉकडाऊन आता उठवून टाकवा मुंबईची परिस्थिती असेल आपल्या अहमदाबादची परिस्थिती असेल या सगळ्यावर लॉकडाऊन आत्ता उठवायचं आहे काही कमी करायचं आहे शिथिलता द्यायची आहे तो निर्णय आम्ही घेतो नक्कीच घेतो पण आता तुमच्या ऑरेंज आपल्या रेड झोन ऑरेंज झोन ग्रीन झोन आता ही जे काही आपण लॉकडाऊनमुळे त्या त्या जिल्हा माझा एक जिल्हा आहे माझा मी पालकमंत्री आहे गडचिरोली ग्रीन जिल्हा आहे निश्चितपणे त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अडवलं जातं की कोणताही माणूस सरळ थोडीच घेणार त्याला तपासूनच घेतलं गेला पाहिजे नाहीतर तो ग्रीन जिल्हा पुन्हा रेड झोनमध्ये जायला वेळ लागणार नाही ऑरेंज डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा तिथले प्रशासन त्याची काळजी घेत आहे आता रेड झोनमधली सुद्धा त्या ठिकाणी ती काळजी घेत आहेत हे काळजी घेऊन त्यांना त्यांना त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मी माझा सांगितलं सत्तावीस हजार लोकांना परमिशन दिली त्याच्यापेक्षा आकडा अधिकचा असेल ही माहिती परवाची होती माझी मी आज काल माहिती घेतली नाही पण ही हे लोकांना गाड्यांनी त्यांच्या त्यांना परवानगी देऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये त्यांना पोहोचण्याचा निर्णय घेतला मुंबई असेल पुणा असेल हे सगळी मोठी शहर आहेत तिथली लोकसंख्या तिथली सगळी परिस्थिती यावर भाष्य करायची गरज नाही आज अमेरिकेसारख्या प्रगत देशांनी काय परिस्थिती उद्भवली ते सगळ्यांना माहित आहे ठीक आहे ठीक आहे मग मुंबईला सावरण्याचं काम केवळ एकट्या सगळ्यात जास्त महसूल अशी जी सगळ्यात जास्त रेव्हन्यू आणि कर मुंबईने दिल्यानंतर मुंबईला काय मिळालं केंद्र सरकारकडून एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी रुपये घेऊन जात आहे मुंबईला हरबडून आणि तिथल्या सगळ्या गोष्टी बाजूला नेताय तरी पण मुंबईला तुम्ही तुमची जबाबदारी नाही केंद्र सरकारची मुंबईला सावरायसाठी मुंबईतून आज मुंबई आर्थिक राजधानी आहे पण त्याकडे काही नाही करायची सक्षम आणि मजबूत नेतृत्व नाही उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आश्वासक नेतृत्व आहे विश्वासक नेतृत्व आहे त्यांच्या बोलण्यातून कुठे बे म्हणा कुठे नाटक म्हणा नवटंकी म्हणा कुठलं तरी राजकारण दिसत नाही लोकांना विश्वास वाटतोय त्यांच्या बोलण्यातून ठीक आहे हे मुंबईतले धारावी आहेत काही परिसर आहे जो काही हॉटस्पॉट आहे त्यामध्ये ही परिस्थिती उद्भवली पण तुम्ही हे सांगायला पाहिजेत चला तुम्ही आणि आम्ही मिळून राजकारण बाजूला करून या सगळ्यावर आता या लढाईमध्ये आपण जिंकायसाठी एकत्र येऊया कधी बोललात तुम्ही कधी तुमच्या प्रकार माझा वेळ संपलेला आहे शेवटी कॉम्रेड किरण मोगे लास्ट कॉमेंट प्लीज, प्लीज। केंद्र राज्य संबंध या ठिकाणी कुठलाही राजकारणाच्या पलीकडे असता असले पाहिजे एक मिनिट द्यायची मला हा किरण मोगे बोला बोला मला असं म्हणायचं जी की ह्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य एकत्र आहेत एका मुद्द्यावर आणि ते म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुद्धा इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मजुरांचा दिवस हा आठपासून बारा तासांपर्यंत वाढवण्याचा एक अत्यंत कामगार विरोधी असा निर्णय घेतलेला आहे आणि राज्यामध्ये इतकी प्रचंड बेरोजगारी असताना आणि कोरोनामुळे सगळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणखीन त्या बेरोजगारीमध्ये वाढ झालेली असताना हा निर्णय हा अत्यंत कामगार विरोधी आणि घातक असा निर्णय आणि हा पण मागे घेतला पाहिजे म्हणजे आज आपण बा इतर राज्यांमधल्या मजुरांची जी परिस्थिती आहे त्यांची जी गरिबी आहे इथे कमी वेतन मिळते आहे त्यांना कुठली सुरक्षा नाही कुठले कामगार कायदे लागू नाहीत तीच अवस्था आज आपण महाराष्ट्रातल्या कामगारांची पण करून ठेवणार आहोत आणि म्हणून इथे मला असं वाटतं की राज्य सरकारचं सुद्धा प्रचंड प्रमाणात चुकतं आहे कोविडचं निमित्त करून ह्या देशामध्ये कामगार चळवळींनी जे लढून मिळवलेले कामगार कायदे आहेत जे कामगारांचे अधिकार आहेत ते काढून घेण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला पण कामगार ट्रेड युनियन्सच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरेल मग तो पाहणार नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल डिस्टन्सिंग करावं लागणार आहे की नाही हा उद्रेक सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याची सुद्धा दखल घ्यावी सोमय्या माझा वेळ संपलेला आहे अर्धा मिनिट अर्धा मिनिट प्लीज एकच मिनिट एकच वड् म्हणाले की लॉकडाऊनचा निर्णय आम्ही पहिला घेतला होता बरोबर म्हणजे त्यांनी अधिवेशन जरा वरळी बोला ना सगळ्यात पहिले एकदार वरळीत झाले लॉकडाऊन आधी पंजाब सरकारने जाहीर केलं मग संध्याकाळी महाराष्ट्र सरकारनी जाहीर केलं आणि नंतर मग केंद्र सरकारने जाहीर केलं या ऑर्डरनी लॉकडाऊन झालेला आहे देशात महाराष्ट्र केलं त्यांनी हा विजय वनटीवार अर्धा मिनिट नक्की बघा मला तर स्पष्टपणे आता सोमय्याजींचं काय ऐकू आलं नाही मला हेच म्हणायचं होतं लॉकडाऊनची आवश्यकता आहे पण परराज्यातील मजूर इतक्या दिवसापासून आहेत त्यांना नेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे आम्ही विचारू नये आम्ही वारंवार पत्र लिहू नये त्यांनी परवानगी दिली नाही कारण इगो त्यांचा इगोहर्ट होत होता पण त्यांनी परवानगी दिल्यानंतर मात्र त्यांचे मुख्यमंत्री ऐकत नाहीत आणि त्यांना त्यांच्या राज्यात घेऊन जात नाहीत म्हणजेच या देशाच्या पंतप्रधान हा कमी झाला का त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर असाही प्रश्न होतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पाठवा तपासायला काय केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये पारदर्शकता हवी आहे समन्वय हवा आहे त्याचा अभाव दिसतोय त्यामुळे प्रश्न हा जटिल बनलेला आहे जे परप्रांतीय मजूर ठिकठिकाणी थीक अडकलेले आहेत त्यांना त्यांच्या मुलखात त्यांच्या गावी परत जाण्याची ओढ लागलेली आहे ते यानं त्या मार्गाने जात आहेत श्रमिक ट्रेन सुरू करून त्यांना त्यांच्या गावापर्यंत त्यांच्या राज्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय हा केंद्र सरकारनंच घेतला आहे अशा वेळी ट्रेनची आस ठेवत हे मजूर किती वेळ आता त्या त्या राज्यामध्ये जिथे ते अडकलेले आहेत राहतील हाच प्रश्न आहे जो चर्चा आहे आणि त्यामुळंच आपल्याला त्यांच्या यातना सुद्धा आता दिसत आहेत पण ही जी परतीची वाट आहे ती खूप जीवघेणी दिसते आज जी दुर्घटना रेल्वेची औरंगाबादमध्ये घडलेली आहे त्यामुळं संपूर्ण देश सुन्न झालेला आहे आणि म्हणूनच आपण ही चर्चा केलेली आहे मी तुर्तास इथेच थांबतोय सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो पाहत्राज ही तास रहा एक पाऊल पुढे